नमस्कार आज आपण जाणून घेऊयात की कधी कुठल्या ट्रीटमेंटला आपण जायला पाहिजे हे जरा समजून घेणं गरजेचं आहे नाहीतर पुन्हा 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 तुम्ही चार डॉक्टर बदलणार पंधरा डॉक्टर बदलणार गुण येणार नाही तर असं करून तुम्ही स्वतःला पण त्रास करताय जसं वय वाढेल तसं प्रजनन क्षमता पण उतरत जाते तर तुम्ही जर पाहिलं तर त्या रुग्णाचं वय म्हणजे पुरुषाचं आणि महिलेचं त्याचबरोबर किती कालावधीसाठी वंदेत्व आहे आणि एक एम एच नावाची रक्ताची टेस्ट आहे ह्याच्यावर आपल्याला जरा समजू शकतं आहे की कधी कुठल्या ट्रीटमेंटला जायला पाहिजे मग जर आपण असं बघितलं की जर तिचं वय कपलचं वय वीस ते तीस वर्षाने लग्नाला फक्त एक ते दोन वर्ष झालं आणि विर्याची चाचणी आणि स्कॅन जर नॉर्मल आहे तर एक ते दोन पाळी तुम्ही नैसर्गिक प्रयत्न करू शकता त्याच्यानंतर थोडंसं स्त्रीबीज वाढायचं आणि फुटायचे टॅबलेट घेऊन बघू शकता त्याच्यानंतर आयला चार सायकल पण ह्याच्यानंतर नसलं तर आय वी एफला तुम्हाला जायला पाहिजे त्याचबरोबर लग्नाला परत वीस लग्नाला तीन ते पाच वर्ष झाले आहेत दोन्ही नवरा बायकोचं वय वीस ते तीस आहे आणि बाकी सगळं नॉर्मल आहे तर थोडंसं स्त्रीबीज वाढवायच्या गोळ्या देऊन बघायला पाहिजे त्याचबरोबर पुन्हा चार सायकल आय करून गुण नाही आलं तर पुन्हा आय व्ही एफला तुम्हाला जाणं गरजेचं आहे त्याचबरोबर जर कपलचं वय वीस ते तीस आहे लग्नाला पाच ते दहा वर्ष झालेलं आहे तर ए एम एच करा जर दोनच्या वर आहे तर मग आय करा जर दोनच्या खाली आहे तर आय व्ही एफला जावा किंवा मग काय करा की थोडंसं ॲडिट्यूज देऊन परत आय व्ही एफला जाणं जरा गरजेचं आहे त्याचबरोबर तीस ते पस्तीस कपलचं वय आहे पण लग्नाला एक ते दोनच वर्ष झालं त्याने सगळं नॉर्मल आहे तर स्त्रीवीज वाढवायच्या गोळ्या देऊन बघा त्याचबरोबर नंतर आय करा पण त्याच्यानंतर जर गुण नाही आला तर आय व्ही एफला जाणं जरा गरजेचं आहे तसंच जर तीस ते पस्तीस वयाचे कपल आहे त्याचबरोबर पस्तीस ते चाळीस वर्षाचं पण लग्नाला तीन वर्ष किंवा एक वर्ष झाले तर ए एम एच आणि एक सोनोग्राफीवर ए एफ सी असते ते बघा जर दोन्हीचं बघून जर असं आहे की आय किंवा डी एची ए आपल्याला मग करून मग त्या पद्धतीनं आय व्ही एफला शिफ्ट होणं गरजेचं आहे जर ए एम एच दोनच्या वर आहे आणि जे स्त्री बीज दिसतात ते पाचच्या वर आहे तर आय आय करणं गरजेचं आहे जर ए एम एस दोनच्या खाली आणि ए एफ सी पाचच्या खाली तर मग आपल्याला आय वी एफ करणं जरा गरजेचं आहे त्याचबरोबर पस्तीस ते चाळीस वर्ष आहे कपलचं आणि लग्नाला पाच वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे तर आपल्याला काय करायला पाहिजे तर एम जास्त असेल तर मग आय वी एफला दा जाणं डायरेक्टली गरजेचं आहे एक ते दोन असेल तर बघायला पाहिजे की तुमचे स्त्री बीज वापरून जाता येतात का एकच्या कमी असेल तर शक्यतो डोनर लागू शकतो तेच जर वयाला चाळीस ते पंचेचाळीस वर वय जर झाला असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे आय व्ही एफला डायरेक्ट जायला पाहिजे जा, वीस टक्के शक्यता आहे की स्वतःचे एक्स वापरू शकतो आणि डोनर एक्स मग जाणं ऐंशी टक्केची गरज आहे पण डायरेक्ट आय व्ही एफला कधी जायचं तर दोन्ही साईडच्या गर्भनलिका ब्लॉक आहेत किंवा विहि्याच्या शुक्राणूंमध्ये खूपच जास्त बदल आहेत किंवा श्रीबीज खूपच कमी वयात संपलेले आहेत किंवा वय चाळीशीच्या वर आहे किंवा काय अनुवंशिकता किंवा व्यंग आहे त्याच्यामध्ये जायला पाहिजे सरोगसी कुठल्या कारणानं जायला पाहिजे जा जा जर पिशवी काढली असेल किंवा पिशवीच नसेल किंवा पुन्हा पुन्हा आय फेल होत असेल किंवा मध्ये चिकटलेलं असेल वरचं आणि आवरण किंवा काय हृदयाचे किंवा काय असे रोग असतील ज्याच्यामुळे गरोदर पण जात नाही थोडक्यात जर सांगायचं झालं जा तर तुम्हाला वंद्यत्वचं प्रमाण किती आहे हे कळण्यासाठी महिलेच्या प्रजनन क्षमतेचा आणि वंद्यत्वासाठी किती कालावधी झाला आहे हे जास्त महत्त्वाचं आहे त्याचबरोबर जर वय कमी असेल तर टेस्ट टू बेबीला पण सक्सेस रेट जास्त आहे म्हणून लवकरात लवकर जाणं गरजेचं आहे ए एम एच करणं जरा गरजेचंच मला वाटतं आणि जर सहा महिने तुम्ही जर छोटे मोठे ट्रीटमेंट घेत असाल आणि मूल राहत नसेल तर मग आपल्याला निश्चितच मोठ्या ट्रीटमेंटला लवकरात लवकर शिफ्ट होणं गरजेचं आहे धन्यवाद